नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे सोने बाजारामध्ये गुंतवणूक सध्या करणं योग्य आहे की नाही, आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे एसआर कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणूक या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्याचबरोबर या सगळ्या क्षेत्रांशी निगडीत त्यावर आधारभूत असलेली मोफत कार्यशाळा शशांक रावले सर स्वतः संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेत असतात. त्या विषयासंदर्भात आमचे जे स्क्रीनवरती नंबर दिलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा असतो, त्यानंतर रावले या नावाने तुम्हाला SMS येतो. मग त्यापैकी कुठलीही कार्यशाळा तुम्ही अगदी मोफतरित्या अटेंड करू शकता, त्याकरता रजिस्ट्रेशनची सुद्धा गरज नसते. तर प्रेक्षक, आजचा विषय अत्यंत महत्वाचा, तुमच्या आमच्या जीवाभावाचा विषय आहे, कारण विषय आहे सोन्यासंदर्भातला. सोने बाजारामध्ये सध्या गुंतवणूक करायची की नाही, आपण थेट सरांकडे जाऊया आणि याच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आपण जसं आज म्हणतोय की सोन्याचं एकूण जर का बघितलं तर प्रत्येकाच्या जीवाभावाचा विषय असतो, कारण सोन्याकडे गुंतवणूक म्हणून लोक बघतात किंवा सोन्याच्या दागिन्यांच्या दृष्टिकोनातून लोक बघतात, परंतु सोना हा प्रत्येकाच्या घरात असतं. तर त्या दृष्टिकोनातून आजचा विषय आपण घेतोय, कारण एक तर सोन्याचा भावही वाढतोय, त्याच्याकडे आपण येऊया. परंतु मग सगळ्यात प्रथम मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की मग सोन्यात गुंतवणूक जर आपण म्हणतोय तर सोन्याच्या गुंतवणुकीचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का, आणि त्यातला मग जर चांगला प्रकार बघायचा झाला तर तो कुठला असू शकतो? अशा प्रश्नानं मॅडम, आता नॉर्मल आपण मराठी लोकांमध्ये होतं असं की सोनं गुंतवणूक करायचं म्हटलं अनेक लोक दागिने बनवतात, ऑर्नमेंट्स बनवतात. अशा प्रश्नानं जर तुम्हाला वापरायला पाहिजे असते, म्हणजे तुम्ही जर युटिलिटी म्हणून ते वापरत असाल तर तुम्ही दागिने बनवायला हरकत नाही आहे, मग ती गुंतवणूक होत नाही. त्याची जी युटिलिटी ते तुम्हाला वापरायला तुम्ही घेतलेलं आहे. पण लक्षात घ्या, जर तुम्हाला गुंतवणूक म्हणून जर तुम्हाला सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही स्ट्रिक्टली दागिने घेऊ नाही आहे, त्याशिवाय नुकसान काय बघा. पहिलं म्हणजे तुमची मेकिंग कॉस्ट जाते. जी मेकिंग कॉस्ट जाते, तुम्ही परत ज्यावेळी सोनं विकायला जाता त्यावेळी तुम्हाला मेकिंग कॉस्ट मिळत नाही. वन सेकंडली, इव्हन ज्यावेळी सोनं बनतं, ज्यावेळी त्याच्या डिझाईन बनते त्याच्यावर, त्यावेळी ते सोनं बनताना पण डिझाईन बनताना पण काही थोडं सोनं उडतं, ते पण एक आपलं नुकसान आहे. त्याचबरोबर इव्हन प्युरिटीचं पण थोडं टेन्शन असतं. बोलताना 23-24 कॅरेट बोलतं आपण, ते खरोखर तेवढं प्युरिटी असेल की नाही, हॉलमार्क वगैरे सगळं बोललं आता, पण खरोखर तेवढं प्युअर असेल की नाही त्याची गॅरंटी नाही. त्याबरोबर इव्हन लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळी सोनं खरेदी करता, जेव्हा तुम्ही शॉपमध्ये सोनं खरेदी करता, जे सोनार आहेत ते काय करतात, त्यांचं एक कार्टल असतं की जो ऍक्च्युअल सोन्याचा मार्केटमध्ये भाव आहे. तुम्ही ज्यावेळी सोनं खरेदी करता त्यावेळी ती लोक मार्केट भावाच्या 1000-1000 रुपये महागाने तुम्हाला विकता, आणि तुम्ही जो ऍक्च्युअल जो कमोडिटी मार्केटचा भाव आहे, आणि ज्यावेळी तुम्ही विकायला जाता, समजा मी आज खरेदी करून तुम्ही उद्या विका सोनं, लगेच तुम्ही उद्या जरी विकायला गेला तरी पण ते मार्केट भावाशी तुम्हाला 1000 रुपये कमी देतात, त्याला बोलतात ते घट झालं म्हणून, असे नावं देतात, ते बोलतात घट झालं म्हणून, ते पण एक आपलं नुकसान आहे. आणि इव्हन सोनं सांभाळायचं देखील टेन्शन असतं, राईट? सो त्यामुळे इव्हन ते पण दागिने करण्यात मला वाटतं काही हे नाही आहे. तर त्यामुळे माझ्या हिशोबाने जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही दागिने करू नाहीये, तर स्वतःला वापरे तुम्ही नक्कीच दागिने करू शकता. मग त्याच्याहून थोडं बेटर काही आहे, त्याच्याहून बेटर म्हणजे तुम्ही सोन्याचे बिस्किट्स किंवा कॉइन्स वगैरे तुम्ही घेऊ शकता, ते थोडं बेटर आहे. त्यामध्ये पण काही फायदे आणि काही नुकसान आहे. फायदे असे आहेत की तुमची मेकिंग कॉस्ट वाचते, वन. सेकंडली, तुमचं इव्हन प्युरिटी बऱ्यापैकी बेटर असते, टू. सेकंडली, थर्डली म्हणजे आणखीन एक फायदा काय होतो की त्याच्यामध्ये तुम्हाला इव्हन तुम्हाला जे तुमचं जे सोनं आहे ते तुम्ही जेव्हा तुम्ही बिस्किट्स किंवा कॉइन्स मेट होता तेव्हा तुमचे काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट होऊन जाते. आणि लक्षात घ्या, पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असे आहेत की तुम्हाला सांभाळायचं टेन्शन असतं की चोरीचं टेन्शन असतं, वन. सेकंडली, जे मी बोललो की बाबा खरेदी करता आणि खरेदी आणि विकताना तुम्हाला चुकीचा भाव देखील मिळतो, हे पण नुकसान आहे. त्याचबरोबर लक्षात घ्या, इव्हन आपल्या देशाचं देखील नुकसान होतं. ज्यावेळी तुम्ही सोनं भरपूर जास्ती खरेदी करता त्यावेळी आपल्या देशाला भरपूर जास्ती प्रमाणात सोनं हे इम्पोर्ट करावं लागतं, राईट? जर आपण जास्ती सोनं जर इम्पोर्ट केलं तर आपले इम्पोर्ट्स वाढतील, आपले एक्सपोर्ट्स कमी होतील, आणि त्यामुळे जर आपले एक्सपोर्ट्स कमी झाले तर आपलं करंट अकाउंट डेफिसिट वाढेल, आपलं बॅलन्स ऑफ पेमेंट जे आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचं जे आपण पेमेंट होतो ते मायनसमध्ये जाईल, आणि आपली अर्थव्यवस्था डाऊन होईल, इव्हन त्यामुळे महागाई देखील वाढेल. सो त्यामुळे तुम्ही जर फिजिकल गोल्ड जास्ती घेत असाल तर आपल्या देशासाठी देखील नुकसानदायक आहे, आणि कधी तुम्हाला देखील ते नुकसानदायक आहे. सो त्यामुळे मॅडम, हे फिजिकल गोल्ड न घेता माझ्या हिशोबाने त्याच्याहून जे बेटर ऑप्शन आहे ते म्हणजे तुम्ही पेपर गोल्ड घेऊ शकता. पेपर गोल्ड म्हणजे त्याला बोललं आता गोल्ड ETF. ETF चा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिकली ट्रेडेड फंड, ओके. जे की त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअलमध्ये गोल्ड मिळत नाही, ते फक्त तुम्हाला ऑन पेपर लिहून येतं, जे की गव्हर्नमेंट सर्टिफाईड असतं, त्यामुळे कोणी फ्रॉड वगैरे होण्याचे चान्सेस नाही आहेत. ते गव्हर्नमेंट सर्टिफाईड गोल्ड असतं, आणि त्यामध्ये फायदे असे आहेत की पहिलं म्हणजे चोरी व्हायचं की हरवायचं टेन्शन नाही. आजच्या डेटमध्ये नॉर्मली फिजिकली तुम्हाला ते पेपर पण मिळत नाही, तुम्हाला ते ऑनलाईन सगळं मिळतं, त्यामुळे कोणी चोरी करू शकत नाही, कारण ते तुमच्या स्वतःच्या नावावर असेल, वन. सेकंडली, तुम्हाला जर त्याच्यावरती लिहून दिलं की तुम्हाला 24 कॅरेट गोल्ड दिलं, तुम्हाला ते प्रॉपर 24 कॅरेटच गोल्ड मिळणार, वन. त्याच्यानंतर अजून एक असं आहे की तुम्ही विकताय किंवा तुम्ही खरेदी करताय
त्यावेळी तुम्हाला जो ॲक्च्युअल मार्केट रेट आहे तोच मिळतो, तुम्हाला चुकीचा भाव मिळत नाही. हा देखील त्यामध्ये चांगला फायदा आहे. त्याचबरोबर इव्हन लक्षात घ्या प्रेक्षकांनो, आज होतं असं की आपण ज्यावेळी फिजिकल गोल्ड विकायला जातो त्यावेळी आपल्याला भरपूर त्रास होतो, म्हणून सगळ्या सोन्याकडे आपल्याला फिरावं लागतं, राईट. पण पेपर गोल्ड असं आहे की तुम्ही पेपर गोल्ड तुम्ही खरेदी करत असाल तर तुम्ही वन क्लिक वर तुम्ही बाय आणि वन क्लिक वर सेल करू शकता. तुम्ही ऑनलाईन ते सगळं बाईंग सेलिंग त्याचं पेपर गोल्डचं तुम्ही करू शकता. आणि त्याचबरोबर लक्षात घ्या, इव्हन देशाला देखील फायदा होतो. जर तुम्ही भरपूर पेपर गोल्ड घेताय तर देशाला जास्ती गोल्ड इम्पोर्ट करायची गरज लागत नाही, त्यामुळे आपली अर्थव्यवस्था देखील चांगल्या तरी सुधारतही जाते. आणि ओव्हरऑल बघायला गेलं तर माझ्या हिशोबाने पेपर गोल्ड हे भरपूर जास्ती फायदेशीर आहे. पण लक्षात घ्या, मग आता तुम्हाला प्रश्न असेल की मग पेपर गोल्ड आपल्याला मिळणार कुठे, राईट. सो लक्षात प्रश्न, बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स किंवा काही शेअर ब्रोकर्स देखील तुम्हाला त्याचे त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन माहिती करा, त्यांना बोला की मला गोल्ड ETF पाहिजे, इलेक्ट्रॉनिकली ट्रेडेड फंड. ती लोक प्रत्येकाकडे वेगळे प्लॅन्स असतात, तुम्हाला जो प्लॅन आवडेल तसं तुम्ही त्यांच्याकडे घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि लक्षात घ्या, इव्हन मध्यंतरी RBI ने देखील गोल्ड बॉन्ड्स काढलेले होते, ओके. जे काही एवढे काही ते फेमस झाले नाही पण बऱ्यापैकी ते ठीक होते, म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या हिशोबाने ज्यांना ते म्हणजे ज्यांना त्या पॉलिसीज पटल्या असेल त्यांना ते नक्कीच ते आवडलं असेल. त्यामध्ये फायदे काय काय होते, त्याच्यामध्ये पहिला फायदा असा होता प्रश्न की ती लोक तुम्हाला पर ॲनम 2.5-3% आसपास तुम्हाला इंटरेस्ट देत होते, ओके, जे की तुम्हाला नॉर्मल गोल्डमध्ये मिळत नाही. पण त्याचं नुकसान असं आहे की तुम्हाला एक लॉक इन पिरियड आहे, 3-4 वर्षाचा कमी तुम्हाला लॉक इन पिरियड होता. जर तुम्हाला ते मान्य असेल तर तुम्ही RBI चे गोल्ड बॉन्ड्स पण घेण्यात काही हरकत नाही आहे. सो अशा प्रकारे तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता. आणि मी परत सांगतो, जर तुम्हाला गुंतवणूक करायचं तुम्ही नक्कीच पेपर गोल्ड घ्या, पण जर तुम्हाला दागिने म्हणून पाहिजे तर तुम्ही म्हणजे वापरायला पाहिजे तुम्ही ऑर्नमेंट्स हे तुम्ही घेऊ शकता, तर तुम्ही फायद्यामध्ये असाल असं मला वाटतं. नक्कीच, म्हणजे जसं आपण सांगितलं की पेपर गोल्ड जे आहे तो एक चांगला गुंतवणुकीचा मार्ग म्हणून आपल्याला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर आपण करू शकतो. परंतु जसं आपण म्हणतो आता सगळीकडे ऍड पण हल्ली खूप येतात की गोल्ड लोन, आणि बरेच जण त्याच्याकडे पण जातात की आपल्याला एक गोल्ड लोन आपण घेऊ शकतो का. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, मग गोल्ड लोन घेणं चांगलं आहे का, योग्य कितपत आहे? लक्षात पेशवानो, जर तुम्हाला गरज नाही आहे तर उगीच लोन घेण्यात काही अर्थ नाही आहे, राईट. कुठलाही लोन म्हणजे जसं आपण पर्सनल इट्स काइंड ऑफ पर्सनल लोन ओनली, ओके, पण ते चांगलं नाही आहे. पण जर तुम्हाला एमर्जन्सी असेल की अर्जंट तुम्हाला काही लागलं, ओके, आज प्रत्येक आपल्या मराठी लोकांना प्रत्येकाकडे ऑलमोस्ट सोनं हे असतं, राईट. सो तुम्हाला जर सोनं लागलं, जर लोन लागलं तर तुम्ही तुमच्या सोन्यावर नक्कीच तुम्ही कर्जही घेऊ शकता. पण मलाही सांगायला आवडेल की तुमच्या घरी जे वापरायचं सोनं असेल, तुमच्या वाईफचं सोनं असेल किंवा तुमच्या घरच्यांचं सोनं असेल, ते सहसा तुम्ही लोन म्हणून हे करू नका, ते त्यांना वाईट वाटेल, ओके. तर त्याबदली तुम्ही हे करू शकता, जर तुम्हाला अर्जंट गरज आता, अनेक मॅडम व्यावसायिक आहेत किंवा ज्यांना अचानक गरज कोणी आजारी पडलं, तर गोल्ड लोन हे एकदम फास्ट मिळणारं लोन आहे, एकदम फास्ट मिळतं, इमिडिएटली तुम्हाला विदाउट एनी काइंड ऑफ पेपर, हार्डली काही पेपर लागतं आणि फटकन तुम्हाला 10 मिनिटात लोन हे मिळू शकतं, ओके. सो तुम्ही तसं त्या ठिकाणी तुम्ही एकदम गरज लागली तरच तुम्ही लोन हे घेऊ शकता. पण मग आता मग दागिने द्यायची मग काय द्यायचं, तर तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे गोल्ड कॉइन्स किंवा बिस्किट्स वगैरे काही असतील जे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून ठेवले, तर तुम्ही ते देऊन तुम्ही लोन घेऊ शकता. पण परत प्रॉब्लेम असा आहे की जे लोन देणारे आहेत, ज्या कंपन्या आहेत, ते बिस्किट्स आणि कॉइन्स वरती लोन देत नाही, ऍक्च्युली हे फॅक्ट आहे. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्यासाठी एक काम करा, तुम्ही ज्यावेळी सोन्याकडे जेव्हा तुम्ही बिस्किट किंवा कॉइन घेता, स्पेशली कॉइन्स वगैरे घेता, त्याच्यावर एक हुक लावून घ्या. अच्छा, तुम्ही हुक लावून घेतला तर ते काइंड ऑफ लॉकेट होऊन जातं, आणि तुम्ही त्या गोल्ड लोनवाल्याला बोलू शकता हे माझं लॉकेट आहे स्वतःच, मग तुमचं ऑर्नमेंट म्हणतात, त्याच्यावर तुम्हाला इझिली लोन मिळून जाईल. तर गरज असेल तर तुम्ही नक्कीच तुम्ही लोन घेऊ शकता, हरकत नाही आहे. पण आपण एकूण जर का बघितलं तर अशा थोड्याशा ट्रिक्स किंवा टिप्स जरी वापरल्या तर आपल्याला गोल्ड लोन त्या मार्गाने घेता येऊ शकतं. आणि जसं तुम्ही म्हणाला तसं की इमिजिएट फंड जर का आपल्याला करायचं असेल रिकवर, तर तेव्हा मग आपण गोल्ड लोन घेऊ शकतो, अदरवाईज गोल्ड लोन शक्यतो घेऊ नये असं आपलं मत आहे. नक्की. आणि जसं आपण आता म्हणतोय सर की सध्या बाजारात जो आहे सोन्याचं मार्केट ते खूप वाढतं आहे, त्याचा रेट रोजच्या दिवसाला वाढतोय, तर त्या अनुषंगाने त्याच्यात गुंतवणूक करायची की नाही अनुषंगाने आपण चर्चा पुढे नेणार आहोत. पण ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले, तर सर जसं आपण आज म्हणतोय की आता सध्या मार्केट वाढत आहे, सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेत, परंतु जसं आपण मगाशी म्हणाला तसं की ऑर्नामेंट करतात किंवा लोकांना सोन्याचे दागिने करायचे असतात तेव्हा लोक भाव बघत नाहीत, त्यांना हौसेला मोल नसतं त्यांच्या. आणि आता तर जसं आपण बघतोय की सतत आता सीझन आहेच, म्हणजे आता आपले गणपती संपलेत, आता नवरात्र आहे, दसरा आहे, मग दिवाळी येईल, त्याच्यामुळे मला वाटतं सध्या लोकांची कुठे ना कुठेतरी एक धावपळ असते किंवा एक इच्छा पण असते की आपण दागिने करावे. पण आता एवढे भाव जर का वाढत आहेत तर सध्या मग सोन्यामध्ये गुंतवणूक करणं योग्य खरंच आहे का? येस, हे सांगण्यासाठी मला एक मॅडम सांगायला आवडेल की भारतातील 95% लोकांना वाटतं की सोनं हे एक गुंतवणीचा प्रकार आहे, पण माझ्या नाव तो गुंतवणीचा प्रकार नाही आहे. इट्स नॉट अ इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट, इट्स अ हेजिंग प्रोडक्ट. अच्छा, हेजिंग म्हणजे काय तर बॅलन्स करणं, ओके. लक्षात घ्या, होतं असं की आज आम्ही लोक शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट करतो त्यामुळे चांगला प्रॉफिट होतोच लोकांना. पण पहिलं म्हणजे सोनं हे हेज टू
इकॉनॉमी आहे, इकॉनॉमी म्हणजे शेअर बाजार, शेअर बाजार हे आपल्याला इकॉनॉमीला ते दाखवतं. तर लक्षात घ्या, जसं जसं शेअर बाजार वाढतं तसे सोन्याचे भाव कमी होतात. जसं शेअर बाजार खाली जातात, तुम्ही पाहिलं असेल मध्ये शेअर मार्केट डाऊन झालं, आज पडे, त्या मागणं भरपूर झाला, पैसा नक्कीच कमवता येतो ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून. ते कसं आम्ही आमच्या मोबत क्रशात सगळं शिकवतो. पण मार्केट जेव्हा डाऊन जातं त्यावेळी तुम्हाला सोन्याचे भाव हे वाढलेले दिसतात. सो त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला तुमचं एवढेच गुंतवणूक असली पाहिजे सोन्यामध्ये, ज्याने का जर मार्केट डाऊन झालं तर तुमचे सोन्यामधनं त्याच्या रिटर्न्स येतील हेजिंग करायला. आणि त्याचबरोबर इव्हन सोनं हे महागायला देखील हेज आहे. म्हणजे आज लक्षात घ्या, इम्पोर्ट्स आज आपण आपला भारत देश जो आहे हा 80% क्रूड ऑइल हे बाशेशन इम्पोर्ट करतो, ज्याची की पेमेंट्स आपल्याला डॉलर्समध्ये करावं लागतं. क्रूड ऑइलमध्ये कच्चा तेल, आज जर क्रूड ऑइल महाग झालं तर डिझेल पेट्रोल महाग होणार, ट्रान्सपोर्ट आणि सगळंच महाग होणार. ओके, जर क्रूड ऑइल महाग झालं आणि डॉलर महाग झालं तर आपल्याला सगळी महागाई वाढते. पण त्याचबरोबर लक्षात घ्या, गोल्ड पण इम्पोर्टेड आयटम आहे. सो त्यामुळे जर डॉलर महाग झाला जसं क्रूड ऑइल महाग होतं आणि महागाई वाढते असं गोल्डची किंमत पण वाढते. म्हणून तुम्ही जर गोल्डमध्ये थोडेफार पैसे इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेले असतील तर मग जशी महागाई वाढेल तसं मग गोल्डच्या किमती पण वाढलेली असेल. म्हणजे महागाईमुळे जे तुमचे पैसे गेले ते गोल्डच्या रूपात तुम्हाला तुमच्या घरी रिटर्न हे येतील. ओके, म्हणून मग तुम्हाला गुंतवणूक म्हणून मोठी गुंतवणूक करायची, फक्त एक त्याला एक म्हणून आपला एक सपोर्ट म्हणून तुम्हाला गुंतवणूक करायची. मग तुम्ही किती करायची तर तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओच्या मॅक्झिमम 5-8% तुमच्या जेवढा फंड आहे त्याच्या मॅक्झिमम 5-8% सोन्याची गुंतवणूक असली पाहिजे. त्याहून सहसा जास्त गुंतवणूक ही नसली पाहिजे. मग आता ठीक आहे, मग गुंतवणूक एवढी करायची आहे, मग ती नेमकी आता सध्या करणं योग्य आहे का? तर मॅडम, लोकांना एक सवय असते की कुठली गोष्ट, सोनं आहे, शेअर बाजार आहे, काही असं, ते जेव्हा भरपूर वाढत असतं, वाढायला लागलं, एकदम पीकला हायला गेलं, आज जेव्हा 39-40,000 पर्यंत गोल्ड गेले, लोक म्हणतात आता 50,000 जाईल, वगैरे सगळ्यांची प्रेडिक्शन यायला लागले. राईट, ओके, जर जेव्हा वाढत असतं सगळे त्याचप्रमाणे चालत असतात. पण माझ्या हिशोबाने ठीक आहे, थोडंफार तुम्ही घेऊ शकता शुभ म्हणून, आता जसं मॅडम बोलल्या सण दसरा आणि सण सगळे येत आहेत. ओके ओके, तर त्यावेळी तुम्ही घेऊ शकता. पण माझ्या हिशोबाने प्रश्न, ज्यावेळी सोन्याचा भाव डाऊन असतो, आज मॅडम मला सांगायला, जेव्हा शेअर बाजार भरपूर हायला होता तेव्हा सोन्याचा भाव कमी होता, त्यावेळी आम्ही खरेदी केलं. आज आम्ही ते सोन्यामधून भरपूर जास्त प्रॉफिट मिळतो. आता एवढं वाढलेलं तर आम्ही ह्यावेळी सहसा तेवढं सोनं खरेदी करणार नाही. सो त्यामुळे म्हणून मग तुम्हाला केव्हा घ्यावं किंवा नाही घ्यावं सोनं आणि बाकी सगळ्या इतर गोष्टी, म्हणजे शेअर बाजार आहे किंवा बाकी गुंतवणूक आहे, हे सगळं आम्ही तुम्हाला प्रॉपरली आमच्या मोदकाशात शिकवतोच. पण लक्षात घ्या, माझी बहीण, तुम्ही सध्या तरी सोन्यामध्ये तेवढी जास्त गुंतवणूक करू नये असं मला वाटतं. जसं आपण आता म्हणतो की सध्या गुंतवणूक करणं योग्य नाही आहे सोन्याच्या मार्केटमध्ये, मग सोनं घेण्याची योग्य वेळ कुठली असली पाहिजे, म्हणजे कधी नेमकं सोनं घ्यायला पाहिजे? आता ठीक आहे, मान्य आहे सणासुदीला आपण घेतो सोनं, ते शुभ म्हणून आपण घेतो. तर शुभ म्हणून तुम्ही थोडंफार सोनं घेऊ शकता. आणि शुभ करत करत भरपूर लोक सोन्याचा डिमांड करतात, त्यावेळी सोन्याचे भाव भरपूर जास्त वाढलेले असतात. ओके, पण जर तुम्हाला ऍक्च्युअल थोडीफार गुंतवणूक मध्ये तुम्हाला सोनं घ्यायचं असेल तर तुम्ही थोडंसं ऑफ सीझन घेऊ शकता. किंवा शेअर बाजार भरपूर जास्त हाय पिकला आहे, भरपूर चांगलं शेअर मार्केट परफॉर्म करत आहे. जसं की आता ज्यावेळी इलेक्शन झालेले होते मे महिन्यामध्ये, त्यावेळी शेअर मार्केट एकदम टॉपला होतं, लाईफ टाईम हाय त्यांनी तोडलेला होता त्यावेळी. तर त्यावेळी आम्ही देखील सोनं खरेदी केलं होतं, कारण तेव्हा आम्हाला सोनं भरपूर स्वस्तामध्ये हे मिळालं. सो ज्यावेळी शेअर बाजार इकॉनॉमी एकदम चांगली चाललेली आहे त्यावेळी तुम्ही सोनं खरेदी करा. आज तुम्ही पाहिलं असेल ऑटोमोबाईल सेक्टर पासून अनेक सेक्टर हे डाऊन आहे, इकॉनॉमी थोडीशी डाऊन आहे, तर त्यावेळी माझ्या शिवाय सोनं खरेदी करणं हे चुकीचं असं मला वाटतं. नक्की, म्हणजे जसं आपण नेहमी म्हणतो असं की फक्त सणवार किंवा ऑकेजन बघून घ्यायचं नाही, तर या सगळ्या बाकीच्या गोष्टींचा किंवा फॅक्टर्सचा विचार करणं पण गरजेचं आहे. पण पुढे जाऊन मला तुम्हाला विचारायचं, जसं आपण आज म्हणतो की गुंतवणूक सोन्यामध्ये, गुंतवणूकीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कमोडिटी मार्केटमध्ये सोन्यातली गुंतवणूक म्हणून तिथे आपण सगळ्या गोष्टी करणं किंवा ट्रेडिंग करणं ते योग्य आहे का? नक्कीच तुम्ही ट्रेडिंग करू शकता, काही हरकत नाही आहे. पण जे कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे गोल्ड ट्रेडिंग जे आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युअली तुम्हाला सोनं येत नाही, फक्त सोन्यामध्ये तुमची बेटिंग लागते. म्हणजे तुम्ही ते करू शकता, हरकत नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला योग्य ज्ञान असणं गरजेचं आहे. तुम्हाला त्यासाठी आधी तुम्ही शेअर्समध्ये तुम्ही ट्रेडिंग करा. शेअर्समध्ये रिस्क कमी आणि प्रॉफिट भरपूर जास्त आहे. सो त्याच्यामध्ये एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही सोन्यामध्ये पण ट्रेडिंग करू शकता. आज आमची मॅडम अनेक क्लायंट्स आहेत जे सोन्यामध्ये रोजच्या रोज ट्रेडिंग करून भरपूर चांगले पैसे देखील कमवत आहेत. आणि ते मार्केट रात्री 11-11 चालू असतं, त्यामुळे लोक ऑफिशियल आवर्स नंतर पण आपले आमचे टेक्निक्स वापरून सोन्यामध्ये ट्रेडिंग करून रोजच्या रोज चांगले पैसे कमवत आहेत. तर सोनेच नाही तर कुठलंही मेटल असेल, म्हणजे गोल्ड, सिल्वर, कॉपर, क्रूड ऑइल, अल्युमिनियम, ब्रॉन्झ, हे कुठल्याही मेटलमध्ये तुम्ही कमोडिटी मार्केट ट्रेडिंग करू शकता. पण त्याचं योग्य ज्ञान घेतल्यानंतर, थोडीफार चांगली प्रॅक्टिस झाल्यानंतर. का? कारण ते मार्केट थोडंसं व्हॉलेटाईल आहे, मान्य आहे, त्यामध्ये भरपूर चांगला प्रॉफिट आहे, पण त्यामुळे थोडीशी ॲज कम्पेअर टू शेअर मार्केट थोडीशी जास्त रिस्क देखील त्यामध्ये आहे. सो त्यामुळे तुम्हाला एकदा नॉलेज नीट आलं की त्यामुळे त्यानंतर तुम्हाला रिस्क काही वाटणार नाही. तर तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही नक्कीच तुम्ही ट्रेडिंग पण
रिकमेंड करू शकता? नक्कीच. आणि मला वाटतं जसं आपण म्हणतो की ह्या कमोडिटी ट्रेडिंग किंवा गोल्ड ट्रेडिंगचे सुद्धा काही टिप्स असतील, ट्रिक्स असतील, त्याच्यासुद्धा आपल्या टेक्निक्स आहेत आणि त्या आपण आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये शिकवतोच नक्की. त्यामुळे लोकांना एक्झॅक्टली कळू शकेल की आपल्याला गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं किंवा ट्रेडिंग करायचं तर ते कशाप्रकारे करता येऊ शकतं. तर सर, आज आपण सोन्याच्या मार्केटबद्दल समजून घेतलं, तुम्ही बऱ्याचशा नवीन गोष्टीसुद्धा प्रेक्षकांना सांगितल्यात आणि कशाप्रकारे त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची, कुठे नाही करायची, या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्यात. पण जसं मी मगाशी म्हटलं की आता ह्या सगळ्यासाठी एक ज्ञान असणं गरजेचं आहे, जर आपल्याला सोन्यातही ट्रेडिंग करायचं आहे किंवा इतर शेअर मार्केटमध्ये सुद्धा, तर या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपण आपल्या मोफत कार्यशाळा देतो. काय सांगाल आपल्या मोफत कार्यशाळांविषयी? आमच्या मोफत कार्यशाळेत आम्ही तुम्हाला मेनली दोन गोष्टी करतो. पहिलं म्हणजे आम्ही तुम्हाला शेअर मार्केट ट्रेडिंगचं ज्ञान देतो. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे काय? शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे रोजची जी उलाढ होते, रोजची जी मुवमेंट होते, त्या रोजच्या मुवमेंटमध्ये पैसे कमवतो, त्याला बोलला जातो शेअर मार्केट ट्रेडिंग. तुम्ही शेअर मार्केट प्लस इव्हन तेच ट्रेडिंग तुम्ही गोल्डमध्ये पण करू शकता. जसं आज आपला गोल्डचा विषय होता, तर तुम्ही कमोडिटीमध्ये पण ते सेम टेक्निक्स वापरून गोल्डमध्ये पण चांगले पैसे कमवू शकता. अशाप्रमाणे ह्या म्हणजे शेअर ट्रेडिंग करायला तुम्हाला शिक्षणाच्या वयाच्या वगैरे काही अट नाही आहे. कोणी येऊन त्यामध्ये कामही करू शकतो, एक व्यावसायिक असो, एक नोकरी व्यक्ती असो, एक गृहिणी असो किंवा एक कॉलेज स्टुडंट देखील असो. तुम्हाला शून्यपासून आमच्याकडे ज्ञान हे तुम्हाला दिलं जातं आणि तुम्ही तुमचा नोकरी व्यवसाय सांभाळून, तुम्ही तुमचा कामधंदा सांभाळून तुम्ही कधीपासून ट्रेडिंग करू शकता. एक थोडा वेळेचा, एक 8-10 मिनिटं जरी तुम्ही दिली शेअर्स निवडायला, तर तुम्ही मोबाईल कम्प्युटर कुठेपासून तुम्ही ट्रेडिंग करू शकता आणि आपल्या वेळेला भरपूर चांगल्या पैशामध्ये तुम्ही कन्वर्ट हे करू शकता. आणि लक्षात प्रश्न, तुम्ही जर 1,00,000 रुपये लावले तर दिवसाला 3,000-4,000 रुपये किंवा तुम्ही 10-20,000 रुपये जर लावले तर दिवसाला त्यातनं 7-8,000 रुपये तुम्ही त्यातनं सध्या हे कमवू शकता विथ हेल्प ऑफ शेअर मार्केट ट्रेडिंग, ज्याचं आम्ही तुम्हाला इनडेप्थ पूर्ण ते तुम्हाला ज्ञान हे देतो, शून्यपासून पण ज्ञान देतो. आणि लक्षात प्रश्न, आम्ही जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो, म्हणूनच आमचं एवढा महाराष्ट्रामध्ये नाव चांगलं झालेलं आहे आणि आज एवढ्या लोकांना भरपूर किती 1,000 लोक आहेत ज्यांना आज भरपूर चांगला त्यातनं फायदा होतो आणि ते आज चांगले ट्रेडिंग करून भरपूर चांगले पैसे कमवतात. असे माझ्याकडे अनेक लोक आहेत प्रश्नो जे महिन्या 2 महिने त्यांचे डबल ट्रिपल पैसे झालेले आहेत ट्रेडिंग करून, असे माझ्याकडे असंख्य एक्झाम्पल्स आहेत. नक्कीच तुम्ही पण आला तुम्हाला भरपूर चांगला त्यातनं फायदा होईल विथ हेल्प ऑफ ट्रेडिंग. हे झालं ट्रेडिंग बद्दल. अशाच प्रकारे आम्ही तुम्हाला इव्हन इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे आम्ही तुम्हाला गुंतवणूक ज्ञान देतो. आज आपण एक पार्ट म्हणजे गोल्ड इन्व्हेस्टमेंट बद्दल बोललो, पण बाकी आपल्याला इन्व्हेस्टमेंट बद्दल आपल्याला ज्ञान पाहिजे असेल तुम्ही आमच्या मोफत कार्यशाळेत येऊ शकता. आम्ही तुम्हाला नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी तर आम्हाला कुठून आम्ही कसे कसे पैसे वाढू शकतो, आपण नेमक्या चुका कुठे करतो आणि त्यातनं नेमकं कुठे सुधारलं पाहिजे ह्याचं आम्ही तुम्हाला पूर्ण ते ज्ञान देतो. लक्षात प्रश्नो, आज आपण नोकरी व्यवसाय करतो, पैसे कमवतो, पण ते कमवलेले पैसे नेमके कुठे गुंतवायचे, कसे वाढायचे हेच आपल्याला माहीत नसतं. तेच आपल्याला माहीत नसेल तर आपण आपल्या आयुष्यात फायनान्शियल गोल कशी करणार? म्हणून तुमचा नोकरी व्यवसाय जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढं किंवा त्याहूनही जास्त तुमचं इन्व्हेस्टमेंट्स मॅनेज करणं हे भरपूर इम्पॉर्टंट आहे, ज्याचं आम्ही तुम्हाला योग्य ज्ञान हे देतो. आणि ह्याच्याच जसं मॅडम आम्ही बोललो की मोफत कार्यशाळा पण आमच्या चालतात ह्याच रिलेटेड. सध्या ज्या आमच्या मोफत कार्यशाळा आहेत ह्या मुंबईमध्ये दादर आणि ठाणे ह्या ठिकाणी चालतात आणि मुंबईच्या बाहेर पुणे, नाशिक आणि कोल्हापूर ह्या ठिकाणी आमच्या मोफत कार्यशाळा चालतात. लक्षात प्रश्न, ह्या कार्यशाळा पूर्णतः मोफत आहेत, तुम्हाला रेशिओ काही गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्टली येऊन कार्यशाळा तुम्ही येऊ शकता. आणि आम्ही 5 ठिकाणी मोफत कार्यशाळा घेतो, दादर, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर. का? कारण त्या स्वतः मी येऊन कार्यशाळा घेतो म्हणून आम्ही एवढेच एरिया कव्हर करू शकतो. बाकी महाराष्ट्र लोकांना त्या ठिकाणी कार्यशाळा अटेंड करायला लागतील. जसं मी बोलल्या कार्यशाळा पूर्ण मोफत आहेत. तुम्हाला फक्त आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत, तुम्हाला फक्त छोटासा मिस कॉल द्यायचा आहे त्या स्क्रीनच्या नंबरवरती. तुम्हाला रावले या नावाने तुम्हाला SMS येऊन जाईल मोफत कार्यशाळेचा. जी पाहिजे तुम्ही कार्यशाळा अटेंड करू शकता आणि त्याचा फायदा घेऊ शकता. नक्कीच तुम्हाला कार्यशाळा भरपूर आवडतील, तुम्हाला माझा ऍक्च्युअल मेहनत त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. तुम्ही बाहेर निघता नक्कीच बोला येस माणसाने दम आहे, तुम्हाला भरपूर त्या कार्यशाळा होतील, भरपूर लोकांना त्यातनं चांगला फायदा आला आहे. नक्कीच तुम्हाला देखील भरपूर चांगला फायदा हा होईल. नक्कीच. आणि सर, तू जसं म्हणाला तसं की आज अनेक 1,000 लोकांना आपण खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे या मोफत कार्यशाळांच्या माध्यमातून. आज त्यांना खूप चांगला त्याच्यातनं फायदा होतोय, ट्रेडिंग करून, इन्व्हेस्टमेंट्स करून सगळ्यांमधून खूप चांगले रिटर्न्स आज त्यांना मिळतात. त्यापैकी एखादं उदाहरण आपण प्रेक्षकांना सांगू शकतो? येस, असे असंख्य एक्झाम्पल्स आहेत मॅडम. पण त्यातनं एक लेटेस्ट उदाहरण म्हणजे आम्ही कालच पुण्यामध्ये होतो. आमच्या पुण्याच्या एक मॅडम ज्यांचं नाव आहे शुभांगी आडव मॅडम, त्या आज ट्रेडिंग करतात. त्यांचं थोडक्यात तुम्हाला सांगतो, त्यांचं झालं असं की त्यांचे हजबंड हे पोलीसमध्ये होते, नवी मुंबईमध्ये पोलीसमध्ये होते आणि त्यांचे हजबंड हे एका चकमकीत शहीद झाले, एका बँकेमध्ये दरोडा पडला आणि त्या दरोडेखोरांनी त्यांच्यावरती गोळी झाडली. हे 13 वर्षापूर्वी त्यांचे हजबंड हे गेलेले होते आणि आज मला वाटतं 2.5 वर्ष झाली त्या मला मॅडम भेटल्या आणि त्यांनी माझ्याकडनं ट्रेडिंग हे शिकलं आणि त्यावेळी त्यांना पेन्शन आणि जे मिळालं पाहिजे मानधन ते मिळालं, त्याच्यासाठी पण त्या फाईट करत होत्या. पण त्यावेळी त्यांना ट्रेडिंग शिकायला मिळालं आणि मला सांगायला आवडेल, आज त्या कालच मला भेटल्या, ते बोलल्या सर मी गेल्या 2.5 वर्षात ट्रेडिंग करून भरपूर चांगले पैसे कमवले, रोजच्या रोज मी ट्रेडिंग करते आणि त्यातनं माझ्या मुलांचं शिक्षणाचा खर्च वगैरे मी सगळं मी प्रॉपरली सांभाळते आणि त्याच्यावर त्यांची पेन्शन वगैरे पण चालू झालेली आहे, सगळं झालंय. पण त्यावेळी पण त्यांना तो भरपूर मोठा त्यातनं आधार मिळाला आणि आज त्या भरपूर चांगल्या फुल टाईम ट्रेडर ह्या झालेल्या आहेत. सो असे असं आज एवढं छान वाटलं मला ऐकून की आपण अशा व्यक्तीला जे देशासाठी त्यांनी
आपलं बलिदान दिलं त्यांच्यासाठी आपण काही चांगलं करू शकतो त्याहून मोठी गोष्ट काय आहे. सो नक्कीच असे असंख्य लोक ज्यांना चांगला फायदा हा होतोय. नक्की. आणि आज आपण जसं म्हटलो की आजचा जो विषय आहे तो आपण गोल्ड मार्केटच्या संदर्भातला आहे. जसं मी मगाशी म्हटलं असं की आता सण येऊ घातलेले आहेत, बऱ्याच लोकांना दागिने करायचे असतील नवीन, किंवा आता पुढे जाऊन थोडंसं लग्नाचाही मोसम सुरू होईल, तर तेव्हा सुद्धा या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर त्या दृष्टिकोनातनं लोकांना तुम्ही काय सांगाल, म्हणजे एकूण जर का आत्ता ऑर्नामेंटच्या दृष्टिकोनातनं काही करायचं असेल तर आत्ता इमिजिएटली केलेलं योग्य की थोडं थांबणं अपेक्षित आहे? महेशवाने थोडं तुम्ही थांबलेलं योग्य असेल. ओके, कारण आता सोन्याचा भाव वाढलाय, मी थोडासा अजून वाढू शकतो पण तो काही जास्ती दिवस टिकणार नाही. मध्ये तुम्ही पाहिलं असेल एक काळ असा होता काही वर्ष अचानक सोन्याचा भाव वाढलेला, पण त्यानंतर काही वाढला नव्हता. आणि सोनं ही एक म्हणा भरभराट देणारी गुंतवणूक नाही, त्यामुळे भरपूर जास्ती वाढेल भाव असं मला ते अपेक्षित नाही. त्यामुळे थोडं तुम्ही थांबलं तर चालेल, थोडे सण गेल्यानंतर वगैरे तुम्ही थोडं सोने खर्च होता जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर. नक्की. आणि एकूणच जर का आपण बघितलं तर सर या सगळ्या गोष्टीतून आपण आता ह्या मोफत कार्यशाळा वगैरे त्या सगळ्या घेतोच आहे, परंतु तुम्ही पण या सगळ्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात केलेली आहे. आज तुम्ही स्वतः एक स्वतःचं स्थान एस्टॅब्लिश केलेलं आहे, त्याबद्दल थोडक्यात सांगाल. लक्षात प्रश्न मला सांगायला आवडेल की आज आपण गुंतवणूकबद्दल बोलतोय. आज माझं चांगलं उभं राहण्याचं कारण हे आहे की मी जेव्हा छोटा होतो, म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून मी गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि माझे कमवलेले पैसे हे मी भरपूर सांभाळून वापरत गेलो, त्याला प्रॉपरली गुंतवणूक करत गेलो, ट्रेडिंग करत गेलो, म्हणून मला चांगलं यश मिळालं. नक्कीच तुम्ही देखील ते कमवू शकता. आणि पुन्हा एकदा सर विषयाकडे येताना मला तुम्हाला विचारायचं की आज आपण एकूण बघितलं की सध्या मार्केट वाढत आहे, सोन्याचे रेट्स वाढत आहेत, पण जसं तुम्ही म्हणाला तसं की योग्य प्रकारे इन्व्हेस्ट करायचं आहे तिथे नक्कीच आपल्याला वाईजली काम करायचं आहे. तर जाता जाता आजची श्रीमंतीची गुरुकिल्ली काय द्याल? गुरुकिल्ली जी असेल की मान्य आहे की सोन्यामध्ये गुंतवणूक करणं म्हणजे एक शुभ आहे, पण अति गुंतवणूक करणं नाही आहे ज्याने का आपल्याला तेवढा फायदा होणार नाही. आपण जसं बोललो की 5 ते 8% गुंतवणूक केली ते तेवढं भरपूर आहे, तेवढं तुम्ही केलं तरी मग योग्य आहे असं मला वाटतं. नक्कीच. म्हणजे आज आपण एकूणच जसं सांगितलं प्रेक्षकांना तसं की जरी भाव वाढत असेल सोन्याचा तरी सुद्धा तो सारखा वाढतच राहील असं नाही, परंतु इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्या दृष्टिकोनातनं योग्य नॉलेज घेऊन मगच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ऑर्नामेंटच्या दृष्टिकोनातनं मला मी जसं मगाशी म्हटलं की हौसेला मोल नसतं, परंतु तेव्हा ते सुद्धा अगदी योग्य प्रकारे जर का केलं तर त्यांना चांगले रिटर्न्स मिळू शकतील. सर या विषयावरती इथे एवढं छान मार्गदर्शन आज तुम्ही केलं त्याबद्दल नमस्कार. या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 नेटवर्क.